आपल्यालाही जर किंमत कमी करायची झाली तर आपला लॉसही होणार नाही आणि प्रॉफिटही होणार नाही असं काहीतरी वर्कआउट करा. नेहाला सन्मानाने घरी घेऊन जा. उद्या त्याच्याशी डिवोर्स घेऊन काय करणार आहेस? एक मुलगा आहे जो माझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे सगळं कसंही करून मला एकटीलाच सांभाळावं लागणार. त्याशिवाय बाबांच्या नावावर लागलेला कलंक कसा पुसला जाणार? शार्दूलच्या अकाउंट मधून खूप मोठी रक्कम घेऊन फरारी झाली ती. शिवाजीला आणायला जावं लागेल. हर्षवर्धन सापडला होता ना? सापडला होता ना सर, पण ऐन वेळी पळाला असाला, नाही तर तुम्हाला सांगतो खेळ खलास झाला असता त्याचा. काय झालं? कुणाचा खेळ खलास झाला? काही नाही, कालच्या क्रिकेट मॅच विषयी बोलत होतो आम्ही. म्हटलं धोनीची विकेट जर काल गेली असती तर आपला खेळ खलास झाला असता मी सांगत होतो सरांना. अरे वा, तुम्ही दोघे बिझनेस व्यतिरिक्त ही इतर गोष्टींवर गप्पा मारता तर. म्हणजे कधी कधी मारतो गप्पा. कार्तिक आसावरी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेते. बर, तर त्याची सगळी डिटेल्स मला मिळायला हवी. येस सर. आणि बाकी तर तुला कल्पना आहे सगळ्याची? येस सर. ओके, येऊ मी सर. बाय मॅम. बाय वरुण. कशाबद्दल बोलत होता तुम्ही? काय नाही, जनरल बोलत होतो. बरं, एक कप चहा मिळेल? शुअर, आलंच. येस. गुड इव्हनिंग डॉक्टर. गुड इव्हनिंग. तुम्ही माझ्या कामाचं काय झालं डॉक्टर? कसलं काम? कसलं काम? माझ्या मुलाचा DNA रिपोर्ट, खरा कुठला खोटा कुठला याची शहानिशा करायला सांगितली होती, त्या कामाचं काय झालं? अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कोणीतरी गंमत केली असेल म्हणून. डॉक्टर, मला टोलवा टोलवीची उत्तरं नको आहेत. हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल लक्षात ठेवा. राईट टू इन्फॉर्मेशन खाली मी तुमची चौकशी करू शकतो, तुमच्यावर केस करू शकतो. तुम्ही मला धमकी देताय? नाही, मी काय करू शकतो ह्याची जाणीव करून देतोय तुम्हाला. आणि ती तुम्हाला झाली असेल तर 2 दिवसात तुम्ही मला रिझल्ट द्याल, नाहीतर मलाच काहीतरी करावं लागेल. अंडरस्टँड? तुम्ही आज इथे? एनी प्रॉब्लेम? मोठा प्रॉब्लेम झाला सर. काय? तुमच्या अकाउंटमधून खूप मोठी रक्कम विथड्रॉ करण्यात आली. काय, कोणी केली? प्रियंका मॅडमने. व्हॉट? यस सर, बरीच मोठी रक्कम आहे. तुम्ही त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्यामुळे त्यांनी एवढी मोठी रक्कम गबन केली सर. प्रियंका, The number you have called is switched off. Please try later. सर, मी जाऊ? हा जा तुम्ही, मी बघतो काय करायचं ते. असं नाही सोडणार तुला प्रियंका. दाखवलीस ना आपली लायकी. माझ्या बाबांच्या कष्टाचे पैसे आहेत ते, मी नाही तुला लुबाडू देणार. असशील तिथून शोधून काढीन मी तुला. माझ्या पाठीत खंजीर खूप असलास ना तू, नाही सोडणार तुला. नाही सोडणार प्रियांका तुला. Thank you.
आई जगदंबे, आज पुन्हा एकदा माझ्यावर मोठं संकट आलंय. आजपर्यंत तू मला प्रत्येक संकटातून तारून नेलंस, आता ह्या संकटाशी सामना करण्याचं मला बळ दे, ह्या संकटातून मार्ग काढण्याची बुद्धी मला दे. आजवर तुझ्या कृपाप्रसादाने माझा संसार सुखात होता. का कुणास ठोक, कुणाची तरी नजर लागली माझ्या संसाराला. माझा संसार सावरण्याचं बळ मला दे. आई मला शक्ती दे, शक्ती दे, शक्ती दे. आदि, घे प्रसाद, घे. कसली काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मला वाटत तू एकदा मानसीशी बोलायला हवंस, तिला समजावायला हवंस. काय समजायचं तुला? ती काय आता लहान बाळ नाही, तिचं तिला कळायला हवं. अरे पण जर नसेल कळत तर तू समजाव तिला आणि तिला घरी परत घेऊन ये. पण वहिनी, या हे बघ, कधी ना कधी तुमच्यातले गैरसमज दूर होतील आणि तुम्हाला एकमेकांची किंमत कळेल. तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि म्हणूनच तुला सांगतेय, तू आत्ता पुढाकार घे, तिला समजाव. तुम्हाला तुम्हाला एकमेकांची खरंच खूप गरज आहे. कसं असतं आधी, आपलं माणूस जेव्हा भरकटतं ना तेव्हा त्याला असं सोडून द्यायचं नसतं, त्याला प्रेमाने समजावून आपलंस करायचं असतं. समजाव तिला, माझी खात्री ती नक्की घरी परत येईल. हॅलो, नेहा, शार्दूल बोलतोय. हा बोल. अजून तू तिथेच येणार होतीस ना इथे? हो पण नेहा, मी तुझी माफी मागितली आहे आणि मला माझ्या चुकीची जाणीवही झाली आहे. ही माझी पहिली आणि शेवटची चूक समजून माफ कर ना मला, प्लीज. हे बघ शार्दूल, मी तुला कधीच माफ केलं. मग काय प्रॉब्लेम आहे नेहा? ओ, माझ्यामुळे तुझ्या घरातल्यांनाही खूप त्रास झाला ना? पण नेहा, मी त्यांची माफी सुद्धा मागायला तयार आहे. तू म्हणशील तेव्हा मी माफी मागायला येईन. पण नेहा, तू शिवाजीला घेऊन इकडे ये ना प्लीज. तुमच्या दोघांशिवाय या घराला घर पण नाही येणार. पण प्रियंका, तिला मी या घरातून आणि माझ्या आयुष्यातून कधीच हकलून दिलंय. तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही आणि कधी संबंध येणारही नाही. नेहा, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकणार. तू शिवाजीला घेऊन इथे ये ना लवकर, प्लीज. येशील ना? हो येईन. मग लवकर ये, मी तुमची वाट पाहतो. येते. बाय बाय.
हेलो काका, शार्दुल बोलतो है। बोल शार्दुल। काका माझं चुकलं, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, त्याकरता तर मला देव सुद्धा कधी माफ करणार नाही। तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं मी कधी समजूनच घेऊ शकलो नाही तुम्हाला। काका बाबांचा एवढा मोठा कारभार आजपर्यंत तुम्हीच सांभाळात आणि यापुढेही तो तुम्हीच सांभाळावा असं मला वाटतं, कारण एवढं मोठं साम्राज्य सांभाळण्याची ताकद फक्त तुमच्यातच आहे, माझ्यात नाही। हे बघ शार्दूल, अरे वारसा हक्काने सगळं तुझं येते तेव्हा तुलाच सांभाळायला हवं, नाही का? काका मी जरी हे सगळं सांभाळलं तरी तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी काहीच करू शकत नाही, मला तुमची साथ हवे काका। काका लहानपणी मी चुकलो तर बाबा मला खूप ओरडायचे, तेव्हा काका तुम्हीच मला जवळ घेऊन समजावायचा, माझी चूक मला दाखवून द्यायचा। असं समजा आत्ताही तो लहानपणीचा शार्दूल तुमच्याकडे विनंती करतोय, त्याला माफ करा आणि हा सगळा कारभार आपल्या हातात घ्या प्लीज। बरं ठीक आहे शार्दूल, मी आहे तुझ्या बरोबर, शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर राहीन, तुझी साथ सोडणार नाही, काळजी करू नकोस। हा पण मागचं सगळं विसरलात ना? अरे मी तर ते सगळं कधीच विसरलो आणि तू सुद्धा सगळं विसरून जायचं आता, समजलं? हे बघ आपण दोघं प्रत्यक्ष भेटूया, बोलूया आणि मग सगळं ठरवूया, ओके? थँक्यू काका, थँक्यू सो मच। बास बास आता बास, भेटूया आणि बोलूया, ठेवू? नेहा आणि शिवाजी आपल्या घरी गेल्यावर घर अगदीच सुनसुन वाटायला लागलंय मला। ते दोघं होते तेव्हा वाटायचं की नेहाचा संसार लवकरात लवकर सुरळीत सुरू व्हावा, शार्दूल रामाने त्या दोघांना आपल्या घरी घेऊन जावं, आणि आता असं झाल्यावर असं वाटतं की नेहानी तिकडे जायलाच नको होतं। ती गेली आणि मी खूप एकटी पडली भाऊजी। उमा, ज्यांना मुली असतात त्यांना या एकांत वासाला कधी ना कधी सामोरं जावंच लागत। आता पुढे त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा संसार आहे। हो पण मला असं वाटत होत की नेहा बरोबर जावं म्हणजे तिचा संसार सुरळीत सुरू होईपर्यंत तरी तिथे राहावं। उमा कसं आहे, ती तिचा संसार व्यवस्थित सांभाळेल जसा असावरीने सांभाळला, ही त्यांची लढाई आहे, त्यांनीच लढलेली बरी। आजपर्यंत प्रत्येक संकटाला त्या धीराने सामोरं गेले आहेत, माझ्या मुलींवर माझा पूर्ण विश्वास आहे, येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या अशीच मात करतील। हो तेही खरंच आहे, पण भाऊजी आपल्याच मुलींवर एवढी संकट का यावी
हे नाही कळलं हो मला. म्हणजे बघा ना, सावरीवर तिच्याच नवऱ्याचं संकट, नेहाच्या संसारावर त्या प्रियंकाचं संकट, आणि अंतराचं हे असं. तिचं लग्न तरी लवकरात लवकर व्हायला हवं हो, म्हणजे तिचा संसार तरी सुखाचा होईल. नाही खरंय, तेवढी एक जबाबदारी उरली आहे. तिचं आयुष्य एकदा सुरळीत झालं की मी मोकळा. ते मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता बँकेत जा आणि सगळे डिटेल्स घेऊन या. कळलं? शार्दूल, येशील असं वाटलं नव्हतं मला. का असं का वाटलं तुला? मी केलेल्या चुकांसाठी तू मला माफ करशील असं मला वाटलं नव्हतं. अर्थात तसा मी विचार केला, ही पण माझी चुकच झाली. पण नेहा, तू खूप मोठ्या मनाची आहेस. तू मला माफ केलंस, माझ्या मुलाला घरी घेऊन आलीस. बस आता मला कसलीही चिंता नाही. तुम्ही दोघही माझ्या बरोबर आहात. मी खूप खुश आहे नेहा, मी खूप खुश आहे. फक्त आज बाबा असायला हवे होते. खरे, त्यांची आठवण तर येतच राहणार शार्दूल. पण आज ते इथे नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत कायम असणार आहेत. नेहा, मी तुझ्यावर आणि राजाराम काकांवर अविश्वास दाखवला आणि त्या प्रियांकावर विश्वास ठेवला, तिनेच माझा घात केला. नेहा, ती प्रियांका बँकेच्या अकाउंट मधून लाखो रुपये काढून पळून गेली आहे. काय? हो, मी तिला फोन लावला पण तिचा फोनही लागत नाही, तिचा काहीच पत्ता नाहीये. या सगळ्या गोष्टी मी राजाराम काकांच्या कानावर घातल्या तर ते म्हणाले मी तिथे येतो आणि मग आपण बघू काय करायचं ते. कदाचित पोलीस कंप्लेंट सुद्धा करावी लागेल. ती तर करावीच लागेल. हा सगळा पैसा आपल्या बाबांच्या कष्टाचा आहे शार्दूल. इतक्या सहजासहजी तिच्या घशात नाही जाऊ द्यायचा आपण. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. हॅलो, आदित्य साहेब उदापुरे बोलतोय. मॅडम आहेत का? काय काम होतं? काही नाही, एक गुड न्यूज द्यायची. गुड न्यूज? एक मिनिट हा, देतो वहिनीला. वहिनी फोन आहे. उदापुरेंचा आहे, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हा बोला उदापुरे. हा मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. काय? इन्कम टॅक्सवाल्यांनी
आपले बँकेचे सगळे अकाउंट्स रिलीज केलेत. आत्ताच ऑर्डर हातात आली आहे. काय सांगताय का? खरंच उदापरे खूप खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. तुम्ही असं करा, तुम्ही ते सगळे कागदपत्र घेऊन घरी या, मग आपण ठरवूयात काय करायचं ते. हां ओके मॅडम, मी येतो. थँक्यू. देवा पावलास रे बाबा. काय झालं वहिनी? आधी इन्कम टॅक्स वाल्याने आपली बँकेची सगळी अकाउंट्स मोकळी केली. काय सांगतेस काय? आता आपल्याला जरा मदत होईल नाही रे. म्हणजे आता तू काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. देव आपल्या पाठीशी. वहिनी प्रेसवाल्यांशी काय बोलणार आहेस तू? तोच विचार करते आधी. प्रेसवाले आपल्याला कुठलाही प्रश्न विचारू शकतात. मला तयार राहायला हवं. टगमगून चालणार नाही.